नमस्कार मित्रांनो, मी सुरेश पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, याआधी मी सोलर पंपची जी योजना आहे कुसुम, ज्याला महाराष्ट्रात महाकुसुम म्हटलं जातं, तर त्या योजनेबद्दलचं करंट स्टेटस काय आहे यासाठी एक मी व्हिडिओ हा रेकॉर्ड करत आहे. तर आता मी आहे महाऊर्जाच्या ऑफिशियल वेबसाईटवर. मित्रांनो, सध्याच्या स्थितीला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात फक्त ही एकच वेबसाईट आहे ज्या ठिकाणाहून आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता मी या सोलर पंपच्या कोट्याबद्दल माहिती देणार आहे. तर मी या वेबसाईटवरून ही जी लिंक दिसते आपल्याला, महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज म्हणून, यावर क्लिक करत आहे. आणि मित्रांनो, मी ही जी काही माहिती देत आहे ती अमरावती जिल्ह्यासाठी आहे आणि आपापल्या जिल्ह्यानुसार आपण ती माहिती किंवा ते स्टेटस चेक करून घेऊ शकता. तर मराठी लँग्वेज मी सिलेक्ट केली आहे आणि या ठिकाणी फक्त कुठल्या टाईपमध्ये कुठला किती कुठा उपलब्ध आहे याबद्दल हा एक छोटासा अपडेट आहे. तीच प्रोसेस मी पुन्हा करत आहे जी ऑलरेडी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. तर तुम्हाला चॅनलवर असलेले आधीचे व्हिडिओ सोलर पंप या प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण बघायचे आहेत. आणि मित्रांनो, जर ते व्हिडिओ तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघितले तर कुणाला विचारायची आवश्यकता पडणार नाही. आणि सध्याचं काय स्टेटस आहे, आपल्या अप्लिकेशन फॉर्मची काय स्थिती आहे, ते सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. त्यामुळे कुणाला परत परत विचारायची आवश्यकता नाही. ठीक आहे, तर माझं मी डिटेल्स ते एंटर करत आहे. आता ऑनलाइन अर्जासाठी भरण्यावर क्लिक करत आहे. बघा मित्रांनो, आजची डेट आहे 7/12/2022. या कॉर्नरला आपण बघू शकता 7 डिसेंबर 2022. आणि उपलब्ध कोटा आहे, बघा 1 हेक्टरपर्यंत आपल्याला 3 HP अप्लिकेबल आहे, 1 ते 2 हेक्टरपर्यंत 5 HP आणि 2 ते 5 एकरपेक्षा जास्त, ठीक आहे, 2 हेक्टरपेक्षा जास्त तर 7.5 HP. सध्याचा उपलब्ध कोटा आहे मित्रांनो, बघा हा अमरावती जिल्हा, ठीक आहे, कास्ट SC आणि उपलब्ध कोटा आहे 136. हा 136 जो आहे हा 3 HP साठी आहे, राईट. 5 HP साठी 99 पंप उपलब्ध आहेत आणि 7.5 HP साठी 34 पंप उपलब्ध आहेत. मित्रांनो, ही माहिती जी सांगत आहे ती आहे अमरावती जिल्ह्यासाठी, ठीक आहे, आणि SC कॅटेगरीसाठी. तर बाकी कॅटेगरीसाठी सुद्धा आपण एकदा चेक करूयात. परत मला बॅक जावं लागेल आणि ती माहिती पुन्हा भरावी लागेल. मित्रांनो, आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी बघतो नेहमी आपण उपलब्ध कोट्याबद्दल विचारत आहात किंवा जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे का, औरंगाबादसाठी उपलब्ध आहे का. तर मित्रांनो, असा कुठलाही पर्याय नाही की त्या ठिकाणाहून आपल्याला एकाच वेळी सर्व जिल्ह्याची स्थिती कळू शकेल. त्यामुळे तुम्ही जर रजिस्ट्रेशन करत असाल किंवा मग रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये ही जी माहिती मी भरतो आहे एवढी माहिती जर भरली आपण फिलअप केली तरी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा करंट स्टेटस कळू शकेल. त्याच्यामुळे परत परत कुणाला विचारायची आवश्यकता नाही असं मला वाटते. ठीक आहे, त्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ मी एक रेकॉर्ड करत आहे. याआधी मी SC कॅटेगरीसाठी चेक केला होता, आता आपण दुसरं ओपनसाठी आपण चेक करू. तर इथे या ठिकाणी आता मी SC ST न निवडता कुला प्रवर्ग निवडत आहे आणि ऑनलाईन अर्जासाठी चेक करत आहे. बघा मित्रांनो, 3 HP मध्ये अमरावती जिल्हा कास्ट ओपन आणि उपलब्ध कोटा आहे 251. ठीक आहे, 3 HP मध्ये, 5 HP मध्ये ओपनसाठी आणि 7.5 HP मध्ये ओपनसाठी
सध्या कोटा उपलब्ध नाही, ठीक आहे। आता परत मी एस सी कॅटेगरीसाठी तुम्हाला एक सर्च करून दाखवतो, परत मी तीच प्रोसेस फॉलो कर। सर्फेस 5 मित्रांनो, स्टेटस चेक करायला तुम्हाला पेमेंट वगैरे करायची आवश्यकता नाही, ठीक आहे। तर विदाउट पेमेंट तुम्ही स्टेटस चेक करू शकता। काहीतरी इश्यू आहे पेमेंट, तर आधार क्रमांक मी या ठिकाणी एंटर केलेला आहे, राज्य महाराष्ट्र, जिल्हा अमरावती, तालुका माझा तालुका आहे दर्यापूर, आणि गाव आहे माझं बोराडा, राईट। पण मोबाईल नंबर ओके। आता मी चेक करणार आहे एस टी कॅटेगरीसाठी काय कोटा उपलब्ध आहे, ठीक आहे। बघा मित्रांनो, 1 हेक्टर, 2 हेक्टर आणि माहिती बघितली आहे, ठीक आहे। अमरावती जिल्हा कास्ट एस सी आणि उपलब्ध कोटा आहे बघा 3 एस टी मध्ये आहेत 20 पंप उपलब्ध, 5 एस पी मध्ये आहेत 19 आणि 7.5 मध्ये 12। तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ही आजच्या दिनांकातली आहे, म्हणजे 7 तारखेला मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, तर ही 7 तारखेची माहिती आहे, ठीक आहे। तर मी कुठलंही चुकीचं किंवा खोटं अपडेट देत नाही, जी अधिकृत माहिती आहे तेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो। आणि मित्रांनो, निश्चितच तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओचा फायदा होईल आणि मी सांगितलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचं अपडेट घेऊ शकता। परत परत कुणालाही विचारायची आवश्यकता नाही आणि स्टेटस चेक करण्यासाठी कुठलेही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही, पेमेंटच्या आधीची ही प्रोसेस आहे। तर ठीक आहे मित्रांनो, परत मी एकदा रिपीट करतो आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी सोलर पंपचा कोटा किती उपलब्ध आहे हे चेक करण्यासाठी कुठलेही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। फक्त मी जी वेबसाईट दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, त्या लिंकवर जायचं आणि ही जी माहिती आहे थोडीफार हे फिलअप करायची, हा पर्याय वगैरे, त्यानंतर कुठल्या टाईपचं तुम्ही सध्या पंप यूज करत आहात, या थोड्याफार गोष्टी आहेत, ह्या बघून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर सोलर पंप या प्लेलिस्टमध्ये सोलर पंपसाठी महाऊर्जा विकास अभिकरण या वेबसाईटवरून अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करायचा, त्यात मी तो 3 पार्टमध्ये तो एक पूर्ण व्हिडिओ डिवाइड केलेला आहे, ज्यात मी पहिल्या पार्टमध्ये रजिस्ट्रेशन सांगितलं आहे, सेकंड पार्टमध्ये आणि थर्ड पार्टमध्ये मी संपूर्ण ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया स्पष्ट केली आहे आणि सोबत फॉर्मसुद्धा भरून दाखवला आहे, त्यानंतरची पेमेंटची पण मी प्रोसेस सांगितली आहे मित्रांनो। तरी ते तिन्ही व्हिडिओ जर तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघितले तुम्हाला निश्चित फायदा होईल। तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।